अष्टविनायकांपैकी एक बल्लाळेश्वराचे स्थान असलेले पाली शहर सुधागड तालुक्याची मुख्य बाजारपेठ असल्यामुळे इथे गर्दी असते, त्यामुळे शहरात अवैध पार्किंगची समस्या अधिक बिकट बनली आहे। वारंवार वाहतूक कोंडी होऊन वाहन चालक पादचारी गैरसोय होत आहे। हटाळेश्वर चौक ते गांधी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर अवैध पार्किंगवर रस्ता लगत दुकानदारांचे अतिक्रमण वाढत जात आहे। वाहनांना व पादचाऱ्यांना मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे। अशा अवैध पार्किंग करणाऱ्या व रस्ता लगत अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई होणार तरी कधी? पाली नगर पंचायत मात्र डोळ्याला पट्टी बांधून बसली असल्याचे चित्र पालीत पाहायला मिळते। अनेक वेळा वर्तमानपत्रातून वारंवार बातम्यांच्या माध्यमातून समस्यांकडे लक्ष वेधले आहे। आजतागायत या गंभीर समस्यांकडे पाली नगर पंचायत याबाबत कोणतेही पाऊल उचललेले नाही। येथील बाजारपेठ रस्ता, गांधी चौक रस्ता, जुना एस टी स्टँड परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुचाकी अवैधरित्या पार्किंग केलेली असतात। काही ठिकाणी दुकान सोडून पुढे पुढे सरकत रस्ता लगत दुकाने थाटून बसत आहेत। परिणामी इथून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना पादचाऱ्यांना रस्त्यांवरून मार्ग काढताना अडचणी येत आहेत। पोलीस प्रशासनाकडून अवैध पार्किंग दखल घेतली जावी, तसेच नगरपंचायतीकडून कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। महाराष्ट्रातील घडामोडींसाठी रायगड न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।